मुसळधार पावसामुळे आंबेगाव येथील सिंहगड महाविद्यालयाची सीमा भिंत मजुरांच्या झोपड्यांवर कोसळून मध्यरात्री 1:30 च्या सुमारास झालेल्या भीषण दुर्घटनेत 6 जणांना आपला जीव गमवावा लागलाय, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. आंबेगाव बुद्रुक परिसरात सुरू असलेल्या एका बांधकाम साइटवर हे मजूर काम करत होते. जवळच त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सिंहगड कॅम्पसच्या सीमा भिंत लगतच्या या मजुरांच्या तात्पुरत्या झोपड्या होत्या. सर्वजण गाढ झोपेत असताना ही सीमा भिंत अचानक कोसळली आणि त्याखाली मजुरांच्या झोपड्या गाडल्या गेल्या. पडलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली मजूर आणि त्यांचे कुटुंबीय अडकून पडले होते. दुर्घटनेचे वृत्त समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी युद्ध पातळीवर बचाव कार्याला सुरुवात केली. आतापर्यंत अग्निशमन दलाला 6 पुरुष व 3 महिलांना जखमी अवस्थेत बाहेर काढले. त्यापैकी 6 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर मृतांमध्ये 4 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा.